नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. नुकतीच मित्रांनो महापरीक्षा संकेतस्थळावर तलाठीपदाची स्कोर लिस्ट ही जाहीर झालेली असून तलाठीपदाच्या कागदपत्र पडताळणीसाठी कोणकोणती आवश्यक कागदपत्रं आपल्याकडे असणे आवश्यक आहे त्यासंबंधी संपूर्ण माहिती आज या व्हिडिओतून मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे. मित्रांनो, तलाठीपदासाठी महत्त्वाचे कागदपत्र, हे कागदपत्र तयार ठेवावे. रहिवासी प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र किंवा डोमिसियल सर्टिफिकेट, महाराष्ट्र राज्याचे रहिवासी प्रमाणपत्र डोमिसियल सर्टिफिकेट आपल्याकडे असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर जात प्रमाणपत्र, कास्ट सर्टिफिकेटसुद्धा आपल्याकडे असणे आवश्यक आहे. वैधता प्रमाणपत्र म्हणजेच व्हॅलिडिटी सर्टिफिकेट उपलब्ध असल्यास, नाहीतर निवड झाल्यानंतर 6 महिन्यानंतर आपल्याला सादर करणे अत्यंत आवश्यक आहे. नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र VJA NTB CD SBC OBC SEBC प्रवर्गासाठी 31 मार्च 2019 पर्यंत वैधता असणारे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आपल्याकडे असणे आवश्यक आहे. मित्रांनो, EWS म्हणजेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी पात्रता प्रमाणपत्र आपल्याकडे असणे आवश्यक आहे. समांतर आरक्षणाअंतर्गत अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी त्या त्या प्रवर्गाचे आवश्यक प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. माजी सैनिक, पदवीधर अंशकालीन खेळाडू, महिला आरक्षण, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, दिव्यांग इत्यादी उमेदवारांनी समांतर आरक्षणाअंतर्गत अर्ज केला असेल तर त्यांच्याकडे अंतिम निवडीच्या वेळी कागदपत्रताळणीच्या वेळी मूळ प्रमाणपत्र समांतर आरक्षणाचे सादर करणे आवश्यक आहे. शैक्षणिक प्रमाणपत्र अर्जात नमूद केलेल्या शैक्षणिक तपशीलानुसार. मित्रांनो, आपण जेव्हा महापरीक्षा संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरला त्यावेळेस आपण जी शैक्षणिक पात्रता अर्जात नमूद केली त्या शैक्षणिक पात्रतेचे सर्व प्रमाणपत्र आपल्याकडे असणे आवश्यक आहे. 10वी गुणपत्रक व प्रमाणपत्र, 12वी गुणपत्रक व प्रमाणपत्र, पदवीच्या 3 वर्षाचे गुणपत्रक व पदवी प्रमाणपत्र व अर्जात आपण इतर काही शैक्षणिक तपशील नोंदवला असेल त्याचीसुद्धा प्रमाणपत्र शैक्षणिक अर्हतेची आपल्याकडे असणे आवश्यक आहे. तलाठीपदासाठी भरलेल्या अर्जाची प्रतसुद्धा आपल्याकडे जपून ठेवावी. त्याचीसुद्धा कागदपत्र पडताळणीवेळीच आपल्याकडे ते मागणी करू शकता. त्याचबरोबर आधार कार्ड, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, दिव्यांग प्रमाणपत्र लागू असल्यास MSCIT प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्र हे आपल्याला कागदपत्र पडताळणीच्या वेळीस आवश्यक असू शकता. किंवा इतरसुद्धा काही कागदपत्र असतील तर तेसुद्धा आपण आपल्याकडे काढून ठेवावीत, म्हणजे आपल्याला ऐनवेळेस कोणत्याही प्रकारची अडचण कागदपत्र पडताळणीच्या वेळेस उद्भवणार नाही. तर मित्रांनो, आपल्या माहितीसाठी हा व्हिडिओ मी घेऊन आलो होतो. आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटूया एका नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओतून. तोपर्यंत धन्यवाद.